हॅलो फ्रेंड्स आज आपण खूप स्पेशियल असा हार्ट शेप केक बघणार आहोत तर हा नुसता हार्ट शेप नाही तर दोन हार्ट आपण एकत्र जॉईन केले आहेत आणि खूप सुंदर असा युनिक असा केक आपला तयार झालेला आहे कसा बनवला तर बघणार आहोत अगदी डिटेलमध्ये हा साधारणतः एक दीड किलोचा केक आहे नक्की ट्राय करा कसा बनवायचा सुरुवात करूयात तर इथे आ, दोन हार्ट मी बनवून घेतलेले आहेत आणि हे जे केक्स आहेत तर हे साधारणतः एक सातशे सातशे ग्रॅमचे केक झालेले आहेत मी अर्धाच किलोचा केक स्पॉन्ज बेक केला होता थोडासा जास्त घेतलं होतं प्रीमिक्स आणि हा आपला रेडी झाल्यानंतर हा साधारणतः एक सातशे ग्रॅम झालेला आहे आणि दोन्हीही हार्ट जे आहेत तर ते आपल्याला एकत्र जॉईन करायचे आहेत तर, तर बघा मी पॅलेट नाईफने अलगद उचलून हा जो हार्ट आहे हार्ट शेपचा केक तर हा आपल्या केक बोर्ड वरती ट्रान्सफर केलेला आहे इथे मी दोन किलोचा केक बोर्ड आहे आणि अगदी अलगद असा हा हार्ट शेपचा केक मी ट्रान्सफर करून घेतलाय हे व्यवस्थित ट्रान्सफर आहे अगदी घाई गडबड करायची नाही जर का तुम्हाला एका पॅलेट नाईफने जमणार नसेल तर तुम्ही दोन वापरा किंवा एक कटिंग नाईफ आणि एक पॅलेट नाईफ अशा पद्धतीने उचलून ठेवा तर हार्ट हार्ट्स जे आहेत तर ते बघा मी अगदी शेजारी शेजारी ठेवलेत आणि आपल्याला खूप सुंदर असा तयार करायचा आहे परंतु केक बोर्ड मला थोडासा छोटा पडला सो मी नंतर थोडासा एक हाट कट केलेला होता ॲक्च्युली मला तसाच करायचा होता एक हाट थोडासा कट केला आहे आणि त्यानंतर मी जॉईन केला परंतु कट करण्यापेक्षा बसला तर बरं होईल अशा पद्धतीने ठेवून घेतला परंतु ज्या केकच्या साईडच्या कडा आहेत तर त्या बाजूला यायला लागल्या सो मी त्यानंतर थोडासा केक जो आहे तो कट केला म्हणजेच अगदी जॉईंट हर्ट हार्ट केक असा तयार होईल आपला म्हणजेच दोन हार्ट केक आपण जॉईन केलेले आहेत तर इथे टेक्स्चर बघा आपल्या केकचं अगदी क्रीमचं आणि स्पॉन्जचा परफेक्ट लेअर असा झालेला आहे आणि त्यानंतर हा जो कट केलेला हार्ट आहे तर हा मी जॉईन करणार आहे त्याच केकला अगदी सोपा आहे हर अवघड असं काहीच नाही जर का प्रॅक्टिस कराल तर तुम्ही सुद्धा एक परफेक्ट होमबेकर व्हाल कारण की फार इझी आहे तर इथे दोन्हीही हार्टला मी क्रीमने पूर्ण फिनिशिंग करून घेतलेली आहे थोडेसे ठेवताना वरखाली ठेवायचे आहेत म्हणजे जो शेप आहे तो अगदी परफेक्ट असा आपल्या केकला येऊन जाईल तर जवळपास हा दीड किलोचा केक आहे तर आपणसुद्धा जरूर ट्राय करा आणि शक्यतो केकबोर्ड मोठा घ्या मला मिळाला नाही सो केकबोर्ड जर का मोठा घेतला तीन किलो केकचा तरीसुद्धा चालू शकतो कारण की खूप असा साईडला सुद्धा जागा शिल्लक राहील किंवा हाट आपल्याला कट करायची सुद्धा गरज पडली नसती तर ॲक्च्युली कट केल्याने शेपमध्ये फारसा फरक पडला नाही परंतु बघा खूप सुंदर अशी मी फिनिशिंग या हाटची करून घेतली आहे अगोदर साईडला वेगवेगळे मस्तपैकी फिनिशिंग करून घ्यायची आहे आणि त्यानंतर फ्रीजला थोडा वेळ सेट करून घ्यायचे आहेत आणि नंतर आपण एकमेकांच्या शेजारी बरोबर अरेंज करायचे तर या पद्धतीने जर का कराल तर ही मेथड जी आहे फार सोपी जाईल तर केकसुद्धा खूप अप्रतिम झालेला आहे तर बघा दोन्ही हार्ट मी जॉईन केलेले आहेत जर का ॲनिव्हर्सरी असेल स्पेशल व्यक्तीचा बड्डे असेल तर हा जो केक आहे तो नक्की ट्राय करा आणि कुठल्याही फ्लेवरमध्ये तुम्ही हा केक बनवू शकता हाच फ्लेवर पाहिजे असं काहीच नाही मी चॉकलेटमध्ये बनवला होता तर चॉकलेटची डिमांड होती मला कारण की हा ऑर्डरचा केक आहे सो मी चॉकलेट बनवला तुम्ही कुठलाही फ्लेवर बनवू शकता फिनिशिंग फार महत्त्वाची आहे फिनिशिंग फार छान करून घ्यायची आपल्या केकला तर अगदी शार्प एजेस आपल्या केकला आलेले आहेत आणि त्यानंतर मी बनवलेलं आहे रेड कलरचं न्यूट्रल जेल तर न्यूट्रल जेलमध्ये पाणी टाकून बॅटर न्यूट्रल जेलची कन्सिस्टन्सी व्यवस्थित ॲडजस्ट करायची आणि त्यानंतर आपण केकवरती पोअर करून पूर्ण केक जो आहे तो मी रेड जेलने कव्हर करणार आहे ही प्रोसेस थोडीशी डिफिकल्ट आहे ॲक्च्युली डिफिकल्ट काहीच नाही परंतु जर का व्यवस्थित कराल अशा पद्धतीने जर का जेल टाकायला अवघड जाईल जात असेल तर पायपिंग बॅगमध्ये भरून घ्या आणि त्यानंतर व्यवस्थित पोअर करून सगळीकडून दोन्ही हार्ट्स जे आहेत तर ते आपल्याला पूर्ण रेड जेलने कव्हर करून घ्यायचे आहेत तर बघा इथे खूप छान असे दोन्ही हार्ट मी तयार करून घेतलेत अगदी रेड जेलने कव्हर केलेत आणि त्यानंतर इथे घेतलेलं आहे मी शेल नोझल तर हे शेल नोझल जे आहे ते एका साईडने थोडंसं सा चपटं असतं आणि एका साईडने त्याला डिझाईन असते तर शेल नोझल जर का तुम्ही आ, मागाल तर तुम्हाला मिळून जाईल तर इथे अगदी छान असे मी बॉर्डर शेल नोझलने तयार करून घेते तर हा केक खूप सुंदर झालेला आहे जर का स्पेशल व्यक्तीचा बड्डे असेल हजबंडचा बड्डे असेल वाईफचा बड्डे असेल किंवा ॲनिव्हर्सरी असेल आ, तर नक्की हा केक तुम्ही बनवू शकता टू हार्ट केक तर फार सुंदर दिसतो मी तुमच्यासाठी हा खूप सोप्या पद्धतीने तयार केलेला आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा मोदक नोझल घेऊन आपण हार्ट्सच्या एका बाजूला मोदक देऊन घेणार आहे तर इथे तुम्ही कुठल्याही नोझलचा वापर केला बॉर्डरसाठी तरीही चालेल पण शेल नोझलने एक वेगळ्या प्रकारच्या शेल्स पडतात सो मी इथे शेल नोझल वापरला आहे तर बघा किती सुंदर असा आपला टू हार्ट केक तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा हा केक नक्की ट्राय करून बघा आणि कसा झाला हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर इथे मी दोन्ही साईडने असे मोदक तयार करून घेते क्रीम जर का फाटली असेल तर स्पॅच्युलाने मिक्स करून घ्या म्हणजे सुंदर अशी फिनिशिंग तुमच्या डिझाईनला सुद्धा येईल नाहीतर जर का तशीच क्रीम वापरली न फेटता तर क्रीममध्ये क्रंबल्स किंवा बबल्स यायला सुरुवात होते तर इथे मी घेतलेला हाय आहे व्हाईट जेल तर याने मी हॅपी बर्थडे असं लिहून घेणार आहे जर का व्हाईट जेल नसेल सेम न्यूट्रल जेलसारखं व्हाईट जेल, जेल मार्केटमध्ये अवेलेबल असतं तुम्ही जर का मागितलं केक मटेरियलच्या शॉपमध्ये व्हाईट जेल हवंय तर नक्की मिळेल आणि सेम असंच चॉकलेट जेलसुद्धा असतं तर इथे मी खूप छान असं हॅपी बड्डे लिहून घेतलेला आहे आणि त्यानंतर थोडीशी स्पेस ठेवली आहे तर ते कोण बड्डे गर्ल आहे बॉय आहे तर त्याचं नाव टाकण्यासाठी तर बघा खूप सुंदर असा केक तयार झाला आहे आणि जर का व्हाईट जेल नसेल तर न्यूट्रल जेलमध्ये व्हाईट कलर मिक्स करू शकता किंवा क्रीम थोडीशी लिक्विडी करायची आहे आणि त्यानंतरसुद्धा ही प्रोसेस करू शकता नाव टाकण्याची तर बघा किती सुंदर टू टू हार्ट केक किंवा टू जॉईन हार्ट केक तयार झालेला आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा कसा झाला केक हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला अजिबात विसरू नका खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात तोपर्यंत तो हिंदी चॅनललासुद्धा सबस्क्राईब सबस्क्राईब करायचं आहे घरी राहा सुरक्षित राहा काळजी घ्या Bye.